नमस्कार, मी ईशा जगताप. ई नवाकाळच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासून घडलेल्या ठळक घडामोडींवर. राफेल प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत. पंतप्रधानांना प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत तर राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. हवाई दलाचे 30,000 कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले असल्याचा आरोप देखील त्यांनी मोदींवर केला आहे. मोदींनी लोकांचे पैसे अनिल अंबानींना दिले असून पंतप्रधान मोदी भ्रष्ट नेते असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. मीटू अभियानाअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी गैरवर्तणूक लैंगिक अत्याचाराबाबत खुलेपणाने बोलण्यास सुरुवात केली आहे. आता मॉडेल अभिनेत्री पूजा मिश्रा हिने सलमान खानवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. सलमानचे एका अभिनेत्रीशी लैंगिक संबंध असल्याचा सनसनाटी दावाही तिने केला आहे. आज महानायक अमिताभ बच्चन यांचा 76वा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणेच बिग बींच्या चाहत्यांनी सकाळपासूनच त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्याबाहेर गर्दी केली आहे. अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन हिचे सासरे राजन नंदा यांचे ऑगस्ट महिन्यात निधन झाले. तसेच दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचंही नुकतंच निधन झालं. त्यामुळे यावर्षी बिग बींनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स 1,000 अंकांनी कोसळला. सेन्सेक्ससह निफ्टीतही 300 अंकांची घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पांढरकवडा येथील जंगलात असलेल्या कथित नरभक्षक अवनीला पकडण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. गोल्फ चॅम्पियन ज्योती रंधवा हा कुत्र्यांचा ट्रेनर आहे. अवनीच्या शोधासाठी आणलेल्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्योती रंधवाला पाचारण केले आहे. त्याचबरोबर विशिष्ट वासाने अवनीला आकर्षित करून ती येताच पकडण्याचा प्रयत्न करण्यासाठी सीके कंपनीचा कलोन स्प्रे वापरला जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 9 पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 29 पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 87 रुपये 82 पैसे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 78 रुपये 22 पैसे इतकी आहे. भारत वेस्ट इंडिज संघातील दुसरी कसोटी उद्यापासून हैदराबाद येथे सुरू होत आहे. 2 सामन्यांच्या मालिकेत भारताने राजकोट येथील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आता हैदराबाद येथील दुसरी कसोटी जिंकून मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका तुझ्यात जीवरंगला मधील राणादाचा मित्र भाल्या म्हणजेच अभिनेता अतुल पाटील याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. अतुल पाटील याच्या वडिलांचे अचानक निधन झाले, त्यामुळे कुटुंबातील आर्थिक चणचणीमुळे त्याला अभिनय सोडावा लागला आहे. अभिनय सोडून अतुल पाटील पोलिसांत भरती झाला आहे. अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तो दाखल झाला आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavakaar.com. धन्यवाद. आपण उद्या भेटूया 7:00 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड रहा.